डोंबिवलीचा भाजप उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी याला डोंबिवली शस्त्र विक्री प्रकरणात 22 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. डोंबिवली यांच्या शस्त्र विक्री प्रकरणात तुरुंगात असणाऱ्या धनंजय कुलकर्णीला अधिक चौकशीसाठी ठाणे क्राईम ब्रांचने ताब्यात घेतले असून याला 22 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणात आणखीन काही धागेदोरे पोलिसांना मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. डोंबिवली यांच्या शस्त्र विक्री प्रकरणात तुरुंगात असणाऱ्या धनंजय कुलकर्णीला अधिक चौकशीसाठी ठाणे क्राईम ब्रांचने ताब्यात घेतले असून याला 22 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणात आणखीन काही धागेदोरे पोलिसांना मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात आणखीन काही धागेदोरे पोलिसांना मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.